Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. मग सांग ना काय आणायचं ते. मी काय सांगणार, उलट तुम्हीच मला सांगा. नाही म्हणजे रमाताईंना काय आवडायचं ते सांगा, त्याप्रमाणे मी स्वयंपाक करेन. रमाला गुलाबजाम खूप आवडायचं. काय झालं? काय नाही. अहो सांगा ना काय झालं. एकदा चिंगीच्या वेळी रमा जेव्हा प्रेग्नेंट होती ना, रात्री 2 वाजता तिला गुलाबजाम खायचे डोळे लागले होते. बरं, नुसते गुलाबजाम नाही, ते गुलाबजाम असतात ना की ज्यामध्ये ड्रायफ्रुट्स असतात खास, ते वालेच पाहिजे होते आणि पाहिजेच होते. तर म्हणलं काय करायचं. बरं, माझ्याकडे तेव्हा ही आपली जी गाडी आहे ती गाडी नव्हती, बाईक होती. म्हणजे ठीक आहे, मी जाऊन घेऊन येतो. पण आता म्हटलं हिला एकटीला घरात कसं काय सोडणार आणि मी जाणार. बरं, मला किती वेळ लागेल माहित नाही. ती म्हणे की मी पण येते तुझ्यासोबत. ठीक आहे, तिला बसवलं बाईकवर, आम्ही निघालो. रात्रभर आम्ही ते गुलाबजाम, ड्रायफ्रुट असलेले गुलाबजाम शोधत हिंडत होतो. मग कुठे मिळाले गुलाबजाम? सांगतो, बऱ्याच ठिकाणी शोधलो, कुठेच मला सापडे ना ते. मग एका मेडिकल वाल्याकडे ते सापडलं. तो मेडिकल वाला म्हणजे कसं, आता ते 24 तास मेडिकल वाले असतात ना, त्यांच्याकडे वेफर्स, बिस्किट्स, आईस्क्रीम आणि तसंच त्याच पॅकेजमध्ये हे गुलाबजामचं पॅकेट पण दिसलं. तर म्हटलं हा चला सापडलं. म्हणजे रमाताईंना गुलाबजाम मिळाले. तर नाही, इतक्या सहज असायची नाही. आता तो जो मेडिकल वाला होता ना, त्याचं काय म्हणणं होतं की तुम्हाला नुसतं गुलाबजाम नाही घेता येणार, तुम्हाला सोबत काहीतरी औषधं आधी ऑर्डर करावी लागतील, औषधं घ्यावी लागतील आणि त्यानंतरच आम्ही तुम्हाला गुलाबजामचं पॅकेट देऊ. का? रात्री 12 वाजून गेलेले, आम्हाला त्याची परमिशन नाही आहे. मग काय केलं त्यांनी? सांगतो, रमाने काय करावं माहिती, तू विचार पण करू शकत नाही. रमाने तिच्या आई वडिलांना फोन लावला, त्यांना विचारलं की तुमची ती डॉक्टरने दिलेली फाईल ती उघडा आणि त्याच्यामध्ये कुठली औषधं तुम्हाला आता हवी आहेत ती मला आता यादी पाठवा. आणि मग ती यादी तिने ह्या मेडिकल वाल्याला दिली, तिथून औषधं घेतली आणि मग ते गुलाबजामचं पॅकेट आम्हाला हाती मिळालं. बरं, आता गुलाबजाम मिळाले, ही त्या मेडिकलच्या पायरीवर बसून तिकडे आता खाणार. मला कुठल्या गोष्टीचं टेन्शन की ठीक आहे गुलाबजाम तर आहेत, पण हे ते वाले आहेत का ज्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स असतात, ते जर का नसेल तर परत अजून हिंडावं लागणार की काय. पण रमाने ते पॅकेट उघडलं, गुलाबजाम खाल्ला आणि तो खरंच ड्रायफ्रुट्स आतमध्ये होते. आणि मला कुठेतरी आईचं वाटलं. मग मी तिच्या बाजूला पायरीवर बसलो आणि आम्ही दोघं गुलाबजाम खात होतो. ह्यांच्या प्रत्येक आठवणीत रमाताई आहेत. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.